पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालन्यात दुष्काळी बैठक घेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळ स्थितीचे राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 12,116 गावांमध्ये 4,774 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 1,264 चारा छावण्या लावण्यात आलेल्या आहेत. मराठवाड्यात 1,841 गावे आणि 677 वाड्यांना 2,534 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याबाबतीत लोणीकरांनी काही उपाययोजनांची माहिती दिली आहे, पाहूयात ते काय म्हणताय. राज्यामध्ये 12,176 गावामध्ये टंचाई आहे, दुष्काळ आहे. 4,774 टँकरने पाणी पुरवठा राज्यभरामध्ये सुरू आहे. 1,264 जनावरांच्या चारा छावण्या आपण सुरू केलेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये गावं वाड्या वस्त्या 2,534 गावं की या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा आपण सुरू केलेला आहे. टंचाईमध्ये विहीर खोल करणे, बोर घेणे, गाळ काढणे, टँकरनं पाणी पुरवठा करणे अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या विहिरी अधिग्रहण करतो आपण त्याला 600 रुपये देतो, ते कमी आहेत. त्याच्यामध्ये वाढ करण्याची सरकारची भूमिका आहे. उपसमिती नेमवलेली आहे, त्या उपसमितीमध्ये त्याचा निर्णय होणार आहे. जनावरांना चारा छावणीमध्ये पूर्वी 70 रुपये दिले जायचे, आता ते 90 केलेले आहेत. छोट्या जनावरांना 35 रुपये दिवसाला दिले जायचे, ते आता 45 रुपये केलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जी काही टंचाई निर्माण झालेली आहे, पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, पाऊस कमी पडलेला आहे, संपूर्ण उपाययोजना करून लोकांना पिण्याचं पाणी पुरवणं ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. मागील वर्षी पाऊस खूप कमी पडल्यामुळं जालना जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचा दुष्काळ आहे. जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आहे. 506 गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. 506 गावं मिळून जालना जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जे टँकर आहेत ते 476 टँकर आपण दिलेले आहेत. 476 टँकरनं आपण पाणी पुरवठा करतो आहे. 204 गावाकरता 226 विहिरींचं अधिग्रहण केलेलं आहे. पाणी टंचाई अंतर्गत 218 नळ पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती हातामध्ये घेतलेली आहे. 218 पैकी 210 पाणी पुरवठा